नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. खालापूर तालुक्यातील चौक जवळील इर्शाळ गडावर असणाऱ्या आदिवासी वाडीवर बुधवारी रात्री 11 सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली काढली गेली. या भयंकर दुर्घटनेमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था मदत कार्यासाठी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी येथे जाऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतल्यानंतर ग्रामस्थांना भेटून आस्थेने विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासनातर्फे केला जाईल असे जाहीर केले. याशिवाय शासनाकडून सर्व मदत करण्याचे आश्वासित केले आहे. दरम्यान दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीवर ग्रामस्थांच्या बचाव कार्यासाठी जात असतानाच अग्निशमन दलाच्या एका जवानाचा दम लागून मृत्यू झाला. शिवराम यशवंत दुमणे असे त्यांचे नाव आहे. नवी मुंबई अग्निशमन दलाचे जवान असलेले दुमणे हे रात्री 1 घटनास्थळी जात असताना अचानक दम लागून हृदयविकाराच्या झटक्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ते खोपोलीतील असल्याने त्यांचा मृतदेह खाली आणून खोपोलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खारघरमधून 4,40,000 MD पावडर हस्तगत केली आहे. या प्रकरणी 2 नायजेरियन व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर 12 येथे 2 विदेशी नागरिक अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या पथकाने खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मदतीने रचला होता. त्यामध्ये 2 नायजेरियन व्यक्तींना थांबवून त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्याकडे 4,40,000 रुपये किमतीचा मॅथिक्युलॉन हा अंमली पदार्थ आढळून आला. या प्रकरणी ओकोके चिबुझी आणि अब्दुल हसने यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात गेले 2 रेड अलर्ट दिलेला होता. त्यानुसार जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. माथेरानमध्ये गेल्या 48 तासांमध्ये 740.6 mm पावसाची नोंद करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका पुन्हा एकदा माथेरानच्या घाट रस्त्याला बसला असून बुधवारी मध्यरात्री माथेरान घाटात दरड कोसळली. त्यामुळे रात्रभर वाहतूक बंद करण्यात आली होती. माथेरान हे घाट माथ्यावर बसलेले आहे. यंदा पावसाने माथेरानमध्ये देखील कोसळधारा बरसवल्या आहेत. गेले काही वर्ष घाटात दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच बुधवारी मध्यरात्री माथेरान घाटात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना घडली. माथेरान वॉटर पाईप येथे वळणाच्या ठिकाणी ही दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात मातीचा मलबा दगड रस्त्यावर येऊन पडल्याने रस्ता पूर्णतः बंद झाला होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती मिळाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे यांनी लवकरच हा मलबा बाजूला करत रस्ता सुरळीत करण्यात आला. यावर्षीचा जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव 25 जुलैला उरण आणि पनवेल या 2 तालुक्यातील निवडक ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. प्राचीन काळापासूनच आरोग्यवर्धक आणि सुरक्षित रानभाज्या औषधी म्हणून रोजच्या आहारात वापरल्या जातात. कोकणात प्रामुख्याने टाकळा, करटोली, शेवळी, अळू, अळंबी, कुरडू, फोडशी, भारंगी, सुरण, कुडा, बांबूचे कोंब या रानभाज्या आढळून येतात. परंतु काही रानभाज्या जसे वाघारी, पेंढरी, तिरकमळ, मौले या काळासोबत नष्ट झाल्या आहेत. या भाज्यांप्रमाणे इतर रानभाज्या नष्ट होऊ नयेत, त्यांचा मानवी आहारात समावेश असावा, तसेच पुढील पिढीला या औषधी ठेव्याचे महत्त्व आणि माहिती असावी याकरिता रानभाज्यांचे संरक्षण आणि संवर्धन गरजेचे असून त्यांचाच एक भाग म्हणून कृषी विभागाकडून दरवर्षी जुलै ऑगस्ट दरम्यान जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव येत्या मंगळवारी उरण आणि पनवेल तालुक्यातील निवडक ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
खोपोली शहरातील सुभाष नगर वसाहतीवरील दरड धोकादायक स्थितीत असून गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांच्या डोक्यावर या दरडीची टांगती तलवार कायम आहे. मात्र खोपोली पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सुभाष नगर वसाहतीत अंदाजे 350 घरे असून या धोकादायक दरडीची काही वर्षापूर्वी भूगर्भतज्ज्ञांनी पाहणी करत मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. दरडीखाली येणारी बाधित घरे गेल्या अनेक वर्षांपासून शासन, दरड प्रतिबंध विभाग आणि खोपोली नगरपालिका प्रशासन कोणती उपाययोजना करते याकडे डोळे लावून बसली आहे. पावसाळ्यात मात्र दरवर्षी या वसाहतीत जिल्हाधिकारी यांचा दरड प्रकरणी खबरदारीचा आदेश म्हणून नागरिकांनी स्थलांतरित व्हावे असा फलक नगरपालिका प्रशासनाकडून लावला जात असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. इर्शाळवाडीतील रहिवाशांसाठी बुधवारची रात्र काळ रात्र ठरली. रात्रीच्या सुमारास डोंगराच्या वरच्या बाजूने मोठा आवाज झाल्याने शाळेत झोपायला गेलेल्या मुलांनी आरडाओरड करून ग्रामस्थांना सावध करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी आवाज ऐकला ते बाहेर आले, पण तोपर्यंत वेगाने मातीचा ढिगारा खाली येऊन अनेक घरांवर पडला होता. ही बाब मुलांनी खालच्या वाडीवर येऊन सांगितल्यानंतर वाऱ्यासारखे हे वृत्त सर्वत्र पसरले आणि शासकीय यंत्रणा, सामाजिक संघटनांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये रमेश हरी भवर, जयश्री रमेश भवर, रुद्रा रमेश भवर, विनोद भगवान भवर, जीजा भगवान भवर, अंबी बाळू पारधी, बाळूनामा पारधी, सुमित भास्कर पारधी, सुदाम तुकाराम पारधी, दामा भवर, चंद्रकांत किसन वाघ, राधी दामा भवर, बाळी नामा भूतांबा तर इतर मृतांची ओळख पटलेली नाही. दरम्यान आज सकाळपासून पुन्हा बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री चलविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत स्वनिधीचे समृद्धी कार्यक्रम राज्यात राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पनवेल महापालिकेचे समावेशन तृतीय टप्प्यामध्ये झाले आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचे लाभार्थी आणि त्यांचे कुटुंबियांचे समावेशन या कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेने सनियंत्रण समिती तयार करण्यात आली आहे. या समितीची बैठक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात घेण्यात आली. या बैठकीमध्ये स्वनिधी से समृद्धी कार्यक्रमामध्ये सर्वेक्षण केलेल्या लाभार्थ्यांना संबंधित विभाजन लाभ देण्यासंदर्भात आयुक्तांना सूचना दिल्या. तसेच या लाभार्थ्यांची कर्जे PM स्वनिधी अंतर्गत वितरित झालेली नाही अशा लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज वितरित करून त्यांच्या कुटुंबाला सुद्धा या योजनेचा लाभ देण्याबाबत सांगितले. नियमित लसीकरण कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष्य मोहीम, अतिसार नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम राबवण्यासाठी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात शहर कृती दलाची बैठक उपायुक्त सचिन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, माता बाल संगोपन आरोग्य अधिकारी डॉक्टर रेहाना मुजावर, शहर कृती दलाचे सदस्य, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, ANM, GNM, पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पुढील महिन्यात महापालिका कार्यक्षेत्रात विशेष इंद्रधनुष्य मिशन राबवण्यात येणार आहे. यामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या तसेच गर्भवती महिलांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील वीटभट्ट्या, बांधकाम क्षेत्रात राहणाऱ्या स्थलांतरित वसाहतीमधील मुलांचे सर्वेक्षण यामध्ये केले जात आहे. दरम्यान पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित लसीकरण कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष्य मोहीम, अतिसार नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम राबवले जातात. ते तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीचे नियोजन करण्याकरिता शहर कृती दलाची बैठक घेण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकाने विविध कारवाईमध्ये जप्त केलेल्या एकूण 161 किलो वजनाचे अंदाजे 64.36 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या बंदिस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट करण्यात आले. केंद्रीय गृह अमित शहा यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत ड्रग्ज ट्रॅफिकिंग अँड नॅशनल सिक्युरिटी या विषयावर दिल्ली येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आयोजनादरम्यान अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नष्ट करण्यात येणाऱ्या मालाचा आढावा घेतला.
यावेळी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे महासंचालक सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे यांच्या उपस्थितीत अंमली पदार्थ नाश समितीच्या अध्यक्षा पोलीस अधीक्षक शीला साईल अंमली पदार्थ नष्ट करणाऱ्या समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत दहशतवाद विरोधी पथकाकडून अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. मुरुड तालुक्यात जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसाने 1136,000 मिलीमीटरचा आकडा पार केला असून पावसाचे प्रमाण वाढतच आहे. त्यातच गुरुवारी पहाटे जोरदार पाऊस पडत असताना उडरगाव येथील दत्तात्रय रामचंद्र म्हात्रे यांच्या शेतावरील गुरांचा बेडा पडून यामध्ये 2 बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही माहिती मिळताच तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी खुशाल राठोड, तलाठी मसाल आणि गोधळी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या बैलांचा पोस्टमार्टम करण्यासाठी डॉक्टर पवार, पोलीस पाटील, अशोक गुंड आणि भाजप कार्यकर्ते नरेश वारगे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. पनवेल तालुक्यातील डोलघर येथे पाताळगंगा नदीला पूर आला असून डोलघर गावाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या ठिकाणी भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणाची आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बाळदी यांनी प्रशासनातील सर्कल, तलाठी आणि पोलीस प्रशासनासोबत घेऊन पाहणी केली. तसेच ज्यांची घरे पाण्याखाली गेली होती त्यांना आर्थिक भरपाई संदर्भात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी आमदारांनी डोंगर लगत असलेल्या लोकांचे तात्पुरते स्थलांतर तसेच कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. यावेळी केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कर्नाळा विभाग अध्यक्ष बाळूशेठ पाटील, गणेश पाटील, पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र पाटील, सदस्य प्रफुल्ल पाटील, विनोद पवार, शिरडोनचे माजी उपसरपंच विजय भोपी, भाजप युवा नेते अनिल टकले, दिघाटीचे माजी सरपंच अमित पाटील, केळवणे पंचायत समितीचे विभाग अध्यक्ष हिरामण ठाकूर, दत्ताशेठ पाटील, छोटू जुमलेदार, कमलाकर टाकले, रोशन पाटील, जितेंद्र पाटील, हर्षल तेजे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल शहरात पावसाची फुल बॅटिंग सुरू असताना काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या ठिकाणी शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनवणे, संघटक अभिजित साखरे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, विभाग प्रमुख आशिष पनवेलकर, उपविभाग प्रमुख नंदकुमार मांढरे, शाखा प्रमुख किरण कळवेकर, किरण पवार, प्रतीक वाजेकर, रोहित भोईर, अभिनय सोमण, संदीप शेवाळे यांच्यासह शिवसैनिकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मदत कार्य केले. यावेळी त्यांनी टपाल नाका, कुंभारवाडा या ठिकाणी पाहणी करून कामगारांकडून पाण्याचा निचरा होण्यासाठी चेंबर खुले करून घेतले. मिडल क्लास सोसायटीतून जात असताना तिथे मोठा साप निघाल्याचे स्थानिकांनी सांगताच सर्पमित्र अर्केश कुलकर्णी यांना पाचारण करून शहर संघटन अभिजित साखरे या दोघांनी स्वतः त्या सापाला पकडून सुरक्षित स्थळी सोडले. नंतर 52 बंगला परिसरात 2 ठिकाणी भरपूर पाणी साठलेले आढळले आणि तेथे कोणतीही यंत्रणा पोहोचली नव्हती. अशा परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तिथे बोलावून घेतले. यावेळी प्रथमेश सोमण यांनी खालापूर तालुक्यात गंभीर घटना घडल्यावर स्वतः जातीने एका कार्यकर्त्याप्रमाणे काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा वारसा चालवणारे, प्रत्यक्ष रस्त्यात उतरून काम करणारे आम्ही खऱ्या शिवसेनेचे सच्चे शिवसैनिक आहोत अशी प्रतिक्रिया दिली. तर शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांनी पावसाळा सुरू असेपर्यंत कोणतेही सहकार्य लागल्यास आम्हाला संपर्क करण्याचे आवाहन केले. पत्री पुलाजवळ हातामधून नाल्यात पडून उल्हास खाडीत वाहून गेलेल्या चिमुकलीच्या शोधाचे कार्य बचाव पथकाने थांबवले आहे. राष्ट्रीय आपत्ती दलाचे जवान, कल्याण डोंबिवली पालिका आधारवाडी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी सकाळपासून ते दुपार 4 वाजेपर्यंत आधारवाडी ते दिवा, मुंब्रा परिसरातील खाडी, किनारा परिसर चिमुकलीचा शोध घेतला. यामध्ये कोठेही बाळ आढळून न आल्याने अखेर गुरुवारी संध्याकाळी बचाव पथकाने शोधमोहीम थांबवली. दरम्यान या घटनेची पोलीस उलट तपासणी करणार असल्याची माहिती पोलिसांमधील सूत्रांनी दिली आहे. काल घडलेली घटना गंभीर आहे. या घटनेची उलट तपासणी पोलीस करणार आहेत. घटनास्थळाची पाहणी केली असता घडलेल्या घटनेच्या स्थळावरून महिला तो नाला पार कसा करू शकते, नाला पार करणे जिक्रीचे आहे, कसरतीचे आहे, त्यामुळे या घटनेमध्ये पोलिसांनी देखील संशय व्यक्त केला आहे. कल्याण डोंबिवलीवरून नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवासांचा प्रवास आता सुखकर होणार आहे.
MMRDA ने मेट्रो मार्गिकेबद्दल मोठी घोषणा केली आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होण्यासाठी मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रो आता जोडण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रो जोडण्यासाठी डिझाईनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणमधून नवी मुंबईला प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता आरामदायी होणार आहे. मेट्रो 12 नवी मुंबई मेट्रोशी जोडण्यासाठी मार्गावर जवळपास 700 मीटरचा विस्तार करण्यात येणार आहे. हा मेट्रो मार्ग वाढवून MMRDA तळोजावरील मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रोला जोडण्याची योजना बनवत आहे. त्यानुसार कल्याण ते तळोजा दरम्यान कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे, तर नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो कॉरिडॉर यापूर्वीच बांधण्यात आला आहे.